आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मनुष्य जीवनाची महानता भावनांमुळेच तर आहे। एक खरा वीर पुरुष तर तोच असतो जो भावनांच्या आक्रमणाला सहन करूनही आपल्या धर्माचा मार्ग सोडत नाही। तोच देवतांपेक्षाही मोठा होऊन जातो। म्हणूनच भावनांचं सौंदर्यही राहील आणि धर्माची दृढताही राहील, हाच आदर्श तर तुम्हाला आणि मला स्थापित करायचा आहे। तुला काय म्हणायचंय सीते? नाही सीते, भावना केवळ वेदना असतात। वेदना आहेत पण भावनांमध्ये महानताही तर आहे। आणि मनुष्य जीवनाची महानता भावनांमुळेच तर आहे। एक खरा वीर पुरुष तर तोच असतो जो भावनांच्या आक्रमणाला सहन करूनही आपल्या धर्माचा मार्ग सोडत नाही। तोच देवतांपेक्षाही मोठा होऊन जातो। म्हणूनच भावनांचं सौंदर्यही राहील आणि धर्माची दृढताही राहील, हाच आदर्श तर तुम्हाला आणि मला स्थापित करायचा आहे। तुला काय म्हणायचंय सीते? महाराज, एका स्त्रीसाठी आपण एवढे चिंतेत आहात की राज्य कारभारातही अडथळा येतो, हे अयोध्या पतीला काही शोभा देत नाही। परंतु आम्ही त्या स्त्रीला न्याय नाही देऊ शकलो। ती आमच्या दारातून न्यायाची भीक मागत निघून गेली, याचा खेद आम्हाला असायला नको का? मी त्या स्त्रीबद्दल बोलत नाहीये। मी त्या स्त्रीबद्दल बोलत आहे महाराज, जिच्यामुळे आज अयोध्येच्या राजसिंहासनावर कलंकाची छाया पडत आहे। कोण आहे ती स्त्री? अयोध्येची महाराणी सीता, आपली पत्नी। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपल्यासारखा शूर वीर पुरुष इतक्या दिवसात मला इतकीशी गोष्ट सांगण्याचा साहस का नाही करू शकला की प्रजा या सीतेला अपवित्र समजत आहे। कारण ती गोष्ट खोटी होती, ती तुला सांगण्यायोग्य नव्हती। परंतु ते प्रजेचं मत आहे।